नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण DSM म्हणजेच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमातील कोर्स कोड एज्युकेशन 116, बुक कोड 116, शाळेची रचना व भौतिक सुविधा या विषयाची 2024 या वर्षाची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत. हा पेपर 79 गुणांचा आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. DSM या अभ्यासक्रमात 7 विषयांचा समावेश होतो. प्रत्येक विषयाची 80 गुणांची लेखी परीक्षा असते आणि 20 गुणांची प्रॅक्टिकल असते. एका विषयाची 80 गुणांची लेखी परीक्षा म्हणजे 7 विषयांची 560 गुणांची लेखी परीक्षा असते आणि 20 गुणांचे प्रॅक्टिकल म्हणजे 7 विषयांचे 140 गुणांचे प्रॅक्टिकल असते. असे 700 गुण आणि 100 गुणांचे कृती संशोधन असा 800 गुणांचा हा अभ्यासक्रम असतो. त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, सूचना व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत, त्यामुळे पेपर कशा प्रकारे सोडवायचा हे तुमच्या लक्षात येईल. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. बघा, प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 5 गुण मिळतील. 5 प्रश्नांपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 20 प्रश्न आहेत आणि 20 प्रश्नांपैकी तुम्हाला 16 प्रश्न सोडवायचे आहेत 80 गुणांसाठी. प्रश्न पहिल्यातील अ प्रश्न, शाळेच्या एकात्म व्यक्तिमत्वाविषयी असलेली तुमची मते स्पष्ट करा. ब, विद्यार्थ्यांच्या शारीरिक वाढीसाठी शारीरिक शिक्षणाची गरज का आहे. क, शालेय प्रवेशद्वाराची रचना करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवाव्यात. ड, तुमच्या शालेय इमारतीची नित्य देखभाल व निगा तुम्ही कशी ठेवाल ते स्पष्ट करा. आणि ई, भविष्याच्या दृष्टीने वर्गरचनेत करावे लागणारे बदल स्पष्ट करा. 5 पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत 20 गुणांसाठी. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्यातील अ प्रश्न, चांगल्या शालेय वास्तूची लक्षणे कोणती. ब, शाळेत वाचन छंद मंडळाची स्थापना करणे का आवश्यक आहे. क, शिक्षण प्रक्रियेस योग्य व पूरक वातावरण निर्मितीसाठी शालेय उद्यानाची रचना व सुशोभीकरण करावे. ड, आपल्या शाळेची इमारत तसेच भौतिक सुविधांची नित्य देखभाल कशी कराल ते थोडक्यात स्पष्ट करा. आणि ई, उद्याच्या शिक्षकाची भूमिका व जबाबदाऱ्या स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. अ, शाळेत पाण्याची व्यवस्था करताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात. ब, शालेय ग्रंथालयाचे महत्त्व तुमच्या शब्दात स्पष्ट करा. क, शालेय परिसरात शालेय उद्यान का गरजेचे असते ते थोडक्यात स्पष्ट करा. ड, शालेय इमारतीची निगा राखण्यासंदर्भात मुख्याध्यापकांची भूमिका स्पष्ट करा. आणि ई प्रश्न, आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक तंत्रज्ञानाभिमुख का असावा. पा, 5 पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. त्यातील अ प्रश्न, शालेय इमारतीसाठी जागा निवडताना तुम्ही कोणती काळजी घ्याल. ब प्रश्न, तुमच्या शाळेतील व्यायामशाळेचे वर्णन तुमच्या शब्दात करा. क, शालेय परिसराचे शिक्षण प्रक्रियेतील महत्त्व स्पष्ट करा. ड प्रश्न, शाळेच्या आर्थिक तरतुदींसाठी कोणत्या योजना व कार्यक्रम राबवता येतील. आणि ड प्रश्न, भविष्यातील शिक्षकांपुढे अध्ययन अध्यापनासंदर्भात कोणते आव्हाने आहेत. पा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.